जेव्हा शरीर सुटतं तेव्हा साहजिकच प्रत्येक जीव या नदीच्या दिशेने जायला लागतो. ही नदी म्हणजे ऊर्जेचा एक प्रवाह आहे. समजा तुम्ही कालभैरव शांती केली तर त्यांच्या सर्व नातेवाईकांना त्याचा फायदा होईल. जर तुम्ही विलीन झालात त्या नदीत तर तुम्ही ती ऊर्जा बनता. जर तुम्ही पलीकडे गेलात तर तुम्ही वेगळ्या आयामात जाता जिथे जीव असेच वाट बघतात. हे पहा माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार, जेव्हा तुम्ही शरीर सोडता तुम्ही उत्क्रांतीच्या कोणत्या स्तरावर आहात त्यानुसार तुमचं आवरण किती जाड किंवा पातळ आहे त्यानुसार गोष्टी घडतील. जर एखादी गोष्ट समजा तुमचं आवरण खूप जाड आहे, ते तुटूच शकत नाही, ते नदीत जाईल आणि परत येईल. आता नदी काय आहे? ही नदी एक ऊर्जेचा प्रवाह आहे. अशी ऊर्जा जी जीवन नाही आणि मृत्यूही नाही, एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारची ऊर्जा ज्याला शब्दाअभावी आपण म्हणू शकतो. एक अशी ऊर्जा जी तुम्हाला वाचवते, विलीन करते, म्हणून तिला म्हणतात वैतरणी. भारतीय परंपरेमध्ये वैतरणी म्हणजे ती तारणहारे जी तुम्हाला तारू शकते. तर तारण म्हणजे काय? ती काही भौतिक नदी नाहीये, हे एक रूपक म्हणून वापरलंय, पण एक ऊर्जेचा प्रवाह आहे. जेव्हा शरीर वेगळं होतं तेव्हा साहजिकच प्रत्येक जीव या नदीकडे जातो. काही परत येतील, काही त्यात भिजतील, काही तिला सहज पार करतील, काही तिथेच त्यात विलीन होतील. तर तुम्ही जर परत आलात तर तुमचा पुनर्जन्म होईल. जर तुम्ही नदीत विलीन झालात तर तुम्ही ऊर्जा बनता. जर पार केली इफ यू क्रॉस तर तुम्ही दुसऱ्या आयामात जाल जिथे जीव असेच वाट बघत थांबतील. ते कुठल्या प्रकृतीचे आहेत त्यानुसार, त्यांचे गुण काय आहेत त्यानुसार, त्यांचा प्रबळ गुण कोणता आहे तो गुण व्यक्त होईल. जर ते आनंदी असतील तर ते अत्यानंदी होतील, जर ते दुःखी असतील तर ते खूप दुःखी होतील. अशा प्रकारे यालाच सामान्यतः स्वर्ग किंवा नरक म्हटलं गेलंय. पण मुळात काय घडलंय की तुमच्याकडे विवेक करणारं मन नसल्याने तुमच्या गुणांची अतिशयोक्ती होते. म्हणून जर कोणी नदी पार केली किंवा कोणी परत आलं तर या दोघांची तुम्ही मदत करू शकता. जर ते परत आलेत किंवा त्यांनी अजून नदी पार केली नाहीये, परत आले नको म्हणायला, त्यांनी अजून नदी पार केली नाहीये, आता तुम्ही कालभैरव कर्म करायला हवं. त्यांनी कदाचित पार केली असेल, तुम्हाला नक्की माहिती नाही, त्यांनी कदाचित नदी पार केली असेल, पण तरीही त्यांच्या आवरणाच्या जाडीमुळे आणि स्वतःच्या वृत्तींमुळे ते यातून दुःखदरित्या जात असतील. तुम्हाला त्यांच्यात थोडासा आनंद, थोडीशी शांती आणायची आहे तर तुम्हाला एक थर काढून टाकायचा आहे त्यांच्या मूर्खपणाचा किंवा जे काही. कदाचित थोडंसं दुःख निघून जाईल आणि त्यांना आनंद जाणवेल. एवढाच प्रयत्न तुम्ही करताय. जर ते आधीच आनंदी असतील तरी तुम्हाला त्यांचा एक थर कमी करायचा आहे जेणेकरून ते पूर्णपणे मुक्त होतील. As unpleasantness is a bondage, pleasantness is also a bondage. जसं दुःख एक बंधन आहे तसंच सुखही बंधन आहे. दुर्दैवाने सुखाच्या बाबतीत हे समजायला लोकांना जास्त वेळ लागतो. दुःखाबाबतीत तुम्हाला सहजपणे कळतं की ते एक बंधन आहे. म्हणून तुम्ही थोडासा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नक्की माहीत नाहीये, कदाचित तुमचे आजोबा किंवा जे कोणी आधीच विलीन झालेले आहेत त्यांच्यासाठी करायला काहीच नसेल. तुम्हाला माहिती नाही तरी तुम्ही ते करता कर्तव्य म्हणून.
जेणेकरून जर त्यांना गरज असेल. कदाचित इतर कोणी, हे पहा, जेव्हा तुम्ही हे करता हे फक्त त्या व्यक्तीपुरतं नसतं, कारण एक ठराविक ऋणानुबंध असतो जो लोकांना जोडतो. समजा तुम्ही तुमच्या आजोबांसाठी कालभैरव शांती केली, पण त्यांना त्याची गरज नाहीये, ते आधीच गेलेत. आता तुमच्या आजोबांचे भाऊ असतील तिथे, ज्यांची तुम्हाला कदाचित पर्वा नसेल, त्यांना फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या ऋणानुबंधांशी जोडलेल्या लोकांची मदत होऊ शकते. इतर कोणीतरी जो तुमचा नातेवाईकही नसेल त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे ही प्रथा करण्यात आली की तुम्ही कालभैरव शांती करत राहिली पाहिजे. तर शांती केली जाते एक प्रकारचा प्रयत्न म्हणून. जर मदतीची गरज असेल तर आपल्याला ती द्यायची आहे. आपल्या पूर्वजांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आई वडिलांना किंवा जे कोणी, यांनी फरक पडत नाही की तुमचे पूर्वज खरंच तिकडे फिरत आहेत की नाही, आपल्याला माहीत नाही. कदाचित ते विलीन झालेले आहेत, कदाचित त्यांना मुक्ती मिळाली आहे, किंवा ते परत येऊन त्यांचा पुनर्जन्म झालाय. ते काहीही असो, तुम्ही ते करत राहा, जेणेकरून सर्व संबंधित लोकांना त्याचा फायदा होईल. पितृपक्ष म्हणजे, पितृ म्हणजे फक्त तुमचे वडील किंवा आजोबा नाही, जे कोणी आपल्या अस्तित्वाचा स्रोत आहेत ते आपले पितृ आहेत. म्हणून तुम्हाला ते घडायला हवंय. जोडलेल्या सगळ्या लोकांसाठी, आपल्याला ते आवडतात की नाही, आपल्याला ते माहिती आहेत की नाही, याने काही फरक पडत नाही. पण ते सगळे संबंधित लोक ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो, आपण ते करतो.